मराठी मनोरंजन सृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रदीप वेलणकर हे गेल्या 48 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. अशा प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याने नुकतीच वयाची 75 पार केली आहे. प्रदीप वेलणकर यांच्या 75 वाढदिवसानिमित्त एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला त्यांची पत्नी व अभिनेत्री रजनी वेलणकर, मुली मीरा वेलणकर, मधुरा वेलणकर, जावई अभिजित साटम व कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, अशोक सराफ, अभिनेत्री वंदना गुप्ते, इला भाटे, चिन्मयी सुमित यांसारख्या अनेक कलाकारांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली होती. सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटोज समोर आले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबीय या सोहळ्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. प्रदीप वेलणकर यांनी या गोजीरवाण्या घरात असंभव, माझी तुझी रेशीमगाठ, जीवाची होती या काहिली यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर चकवा, रॉकी, बकेट लिस्ट या मराठी चित्रपटांसह सिंगम, पेज 3 या हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.